नमस्कार मित्रांनो, मी आहे आर के. आणि तुम्ही बघू शकता कालचं मार्केट, काल ज्या लेवल सांगायचा प्रयत्न केला होता परवाच्या दिवशीच्या, सेम ते एक सपोर्ट होता, एक रजिस्टर होता आपला 50,000 बघू शकता बँक निफ्टीमध्ये. डॉट आपल्या लेवलवरतीच एकदम असं एकदम फ्लॅट साईडवेज मार्केट गेलेलं आहे. निफ्टीने सुद्धा सेम सिच्युएशन, निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांची एक्सपायरी असून सुद्धा कुठलीही स्ट्रॉंग मुवमेंट बघायला मिळालेलं नाही मित्रांनो मार्केटमध्ये. एकदम फ्लॅट असं मार्केट गेलेलं आहे, एक्सपायरीचा दिवस होता, एकदम फ्लॅट असा घालवलेला आहे. फाईन निफ्टी आणि निफ्टीने आज 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाच्या सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. आणि खूप चांगलं प्रेम देताय तुम्ही, खूप चांगल्या पद्धतीने सबस्क्राईबर लाईक पण होत चाललेत आपले. सो अजून लाईक सबस्क्राईब करायचा प्रयत्न पण करा. नवीन नवीन कमेंट्स पण करू शकता मित्रांनो तुम्ही कंपनीबद्दल, त्याचेही ॲनालिसिस मी लवकरच फाईन निफ्टीचं करतोय, मिडकॅप पण करतोय. आता लवकरच आपण क्रूड ऑइल, सिल्वर, इव्हन आपण आपल्या ज्या एक्सपायरी आहेत बँक एक्स म्हणा किंवा सेन्सेक्स म्हणा, त्यांच्या देखील मी ॲनालिसिस करायला चालू करणार आहे मित्रांनो. त्याआधी मला सगळ्यांनी कमेंट्स करायचे आहेत आणि व्हिडिओला लाईक करायचा प्रयत्न करायचा मित्रांनो. फाईन निफ्टीमध्ये पण बघू शकता टोटली असं फ्लॅट, एवढं काही विशेष मुवमेंट बघायला मिळालेलं नाही आहे. इथे बघू शकतो मिडकॅपमध्ये सुद्धा जी काही रजिस्टन्स लेवल सांगितली होती, सो एक्झॅक्टली त्याच्या खालच्याच लेवलला मार्केटने सस्टेन, जे काही आपण बॉक्स दिला होता लेवल असू शकते त्याच रेंजमध्ये मार्केटने मुवमेंट करायचा प्रयत्न केलेला आहे. जास्त वेळ न घालवता करूयात ॲनालिसिस काय असेल उद्याचं मार्केट. वर्ल्ड मार्केटचे जे फ्युचर आहेत मित्रांनो खूप स्ट्रॉंगली इथे पॉझिटिव्ह होताना दिसतात. 400 पॉईंट जवळपास 450 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये नॅसडॅक देखील 260 पॉईंट. कालच मार्केट वर जायला पाहिजे होतं पण असं झालं नाही आहे. इव्हन अशा पद्धतीचा एक पॉझिटिव्हच व्ह्यू दिसतो, गॅपअपचे चान्सेस दिसत आहेत मित्रांनो. स्ट्राईक प्राईस येऊन थांबलेले 24,150. फ्युचर रेशो क्रिएट होते 0.82. निफ्टीमध्ये स्लाइडली गॅप अप होण्याचे चान्सेस आहेत. बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघू शकता 50,000 स्ट्रॉंग रजिस्टन्स लेवल आहे, बट पी सी आर रेशो क्रिएट झालं 0.72, तर गॅप अपचे चान्सेस दिसत आहेत मित्रांनो बँक निफ्टीमध्ये सुद्धा. फाईन निफ्टी स्ट्रॉंग सपोर्ट तयार झाला आहे 22,700. पी सी आर रेशो क्रिएट 0.87. छोटे मोठे गॅप अपचे चान्सेस, एवढा पण मोठा गॅप अप नाही होणार. मिड कॅपमध्ये तर नक्की गॅप अप होईल 12,550. पी सी आर रेशो क्रिएट होतं 0.57. अशा पद्धतीने छोटा मोठा गॅप अप बघायला मिळेल. हे होतं ओपन इंटरेस्ट सुद्धा. आठवड्याचा व्ह्यू बघायला गेलो मित्रांनो, वीकली व्ह्यू, तर टोटली सेलिंग प्रेशर क्रिएट होताना दिसतंय. बँक निफ्टी असू द्यात, निफ्टी असू द्यात, इव्हन फाईन निफ्टी असू द्यात, तिघांमध्ये सुद्धा आपल्याला सेलिंग प्रेशर बघायला मिळालेला आहे. बट उद्याचा एक शेवटचा, आठवड्याचा शेवटचा दिवस आहे, रिकव्हरीचे चान्सेसच दिसत आहेत. कारण की कालची जी डोजी कॅन्डल झाली त्याच्यावरनं एक फुल टू फुल रिकव्हरी येईल मार्केटमध्ये, असाच एक प्रयत्न मार्केटचा दिसून येत आहे मित्रांनो. ओके, इथे इंट्राडेच्या लेवलसुद्धा एंट्रीजसुद्धा देत असतो. खूप चांगल्या अशा एंट्रीज लेवल दिल्या होत्या मित्रांनो, खूप मोठे टार्गेटसुद्धा दिले होते. इव्हन मार्केट 2-3 दिवसाचा नवीन हायसुद्धा लावेल असाच एक व्ह्यू होता. बट एकदम जिथे एंट्री घेतली तिथेच मार्केट साईडवेज गेलं. बट तुम्हालाही माहिती आहे ऑप्शन फ्युचरमध्ये, इंडेक्समध्ये, ऑप्शन फ्युचरमध्ये साईडवेज जरी गेलं मार्केट, कॉल असो का पुट असो, दोघांचेही प्रीमियम झिरो होऊन जातात आणि तिकडे आपल्याला लॉस उचलावा लागतो. सो पॉझिटिव्ह व्ह्यू स्टील उद्याचा देखील. सो माझे काही लेवल चेंजेस होणार नाहीत उद्यासाठी. बघा 12,625 एक सपोर्ट असेल, म्हणजे मार्केट उद्या ओपनिंगलाच याच्या वर सस्टेन करेल असा माझा पॉझिटिव्ह व्ह्यू आहे. आणि एक रजिस्टन्स म्हणायला गेलं तर 12,800 एक रजिस्टन्स सुद्धा मी सांगायचा प्रयत्न करतोय मित्रांनो तुम्हाला. हे अशा पद्धतीने मिडकॅपमध्ये बँक निफ्टीचं काही लेवल्स असतील बघू शकतो आपण. इकडे बँक निफ्टीमध्ये सुद्धा लेवल्स इथे ड्रॉ करून देतो. ॲज इट इज चान्सेस टू बी हाय की मार्केट अपसाईडला मुवमेंट देईल, अपसाईडलाच करेल. कारण की हा खूप स्ट्रॉंगली सपोर्ट झोन आहे मित्रांनो. हवरली टाइम फ्रेममध्ये बघितला तर हा खूप स्ट्रॉंगली सपोर्ट आहे. हा शक्यतो खाली ब्रेक होणार नाही, वरच्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो मार्केट. खूप स्ट्रॉंगली सपोर्ट झोन आहे, इथून एक रिव्हर्सलचीच रॅली बघायला मिळेल. कमीत कमी हाय लावायचा प्रयत्न करेल मित्रांनो 50,662 पर्यंत. ओके, उद्या एक आठवड्याचा शेवटचा दिवस आहे, अशा पद्धतीचा हा व्ह्यू दिसून येतोय. फाईन निफ्टीमध्ये सुद्धा बघू शकतो आपण कशा पद्धतीने लेवल्स ड्रॉ केल्या होत्या. 22,650 वरतीच मार्केट राहील असाच एक पॉझिटिव्हच व्ह्यू सांगायचा मी प्रयत्न करतोय मित्रांनो. सो अशा पद्धतीने पॉझिटिव्ह व्ह्यू, जास्तीत जास्त रजिस्टन्स लेवल असणार आहे आपली 22,880 एक रजिस्टन्स लेवल असणार आहे मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने याला रजिस्टन्स लेवल म्हणूयात आपण. फाईन निफ्टीमध्ये सुद्धा मेन इंडेक्स आहे निफ्टी, काय लेवल्स असतील निफ्टीच्या तर जस्ट बघायचा प्रयत्न करूयात मित्रांनो आपण. सो सुपर अपसाईडचाच व्ह्यू होता, 24,300 क्रॉस वगैरे होईल वरच्या साईडला असं वाटलं होतं, बट असं झालेलं नाही मित्रांनो. पॉझिटिव्ह याच्यामुळे झाला की मार्केट सस्टेन करतायत पूर्णपणे. सेलिंगचं प्रेशर तर मला दिसत नाही आहे कुठे सेलिंग येईल म्हणून, बट तरी ॲज इट इजच लेवल ठेवून टाकतो. निफ्टीमध्ये स्ट्रॉंगली सपोर्ट आहे 23,930, त्याच्या वर मार्केट निघालं तर सस्टेन करेल नक्की 24,300
ची लेवल आपली अशा पद्धतीने. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो भेटूयात उद्या सकाळी 9 ते 11 लाईव्ह मार्केट सेशनला. व्हॉट्सअपचा ग्रुप देखील आहे, आपल्याला जॉईन केला नसेल तर करू शकता. खूप चांगल्या पद्धतीने लेवल्स दिल्या जातील इथे, एंट्री एक्झिट टार्गेट स्टॉप लॉस सगळ्या गोष्टी. मी क्रूड ऑईलचं पण सांगितलं होतं तुम्हाला, बघू शकता क्रूड ऑईलचं सुद्धा एक ऑलमोस्ट आपलं टार्गेट अचीव झालेलं आहे. कप विथ हँडलचं अशा पद्धतीने एक एंट्री दिली होती, ऑलमोस्ट टार्गेट अचीव करून मार्केट रिव्हर्स फिरायचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो इथे अशा पद्धतीने. जे काही सिल्वर क्रूड ऑइल यांच्या पण लेवल्स मी इथे सांगायचा प्रयत्न करतच जाईल. सिल्वरच्या अजूनही डाऊनसाईडची ट्रेंड लेवल चालूच आहे मित्रांनो. फॉल द्यायचा प्रयत्न केला तर खूप चांगला फॉल येईल, अजून 69,000 हा फॉल असेल असाच एक मी पॅटर्न इथे सांगायचा प्रयत्न केला आहे. नॅचरल गॅसेसमध्ये सुद्धा बघू शकता एका सपोर्टवरती मार्केट सस्टेन करतंय, सो अशा पद्धतीच्या हे लेवल्स आपल्या असू शकतात. ओके, तर हे होते निफ्टी बँक निफ्टी आणि थोडं कमोडिटीबद्दल पण माहिती दिली. स्वातंत्र्य दिनाच्या पुन्हा एकदा सगळ्यांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मनापासून. नवीन बॅचेस देखील आपल्या चालू होत आहेत, जेवढं लवकरात लवकर ॲडमिशन घेऊ शकता घ्या, शिकून घ्या, समजून घ्या आणि मग शेअर मार्केटमध्ये इंडिपेंडेंट डे होऊनच तुम्ही ट्रेडिंग करायला पाहिजे मित्रांनो. प्रत्येक वेळा माझ्यावरती डिपेंड एंट्री देतील एक्झिट देतील उपयोग नाही त्या गोष्टींचा. जेवढं तुम्ही स्वतः अभ्यास करणार तेवढं तुम्ही परफेक्ट बनणार. ओके, सो भेटूयात उद्या सकाळी 9 ते 11 लाईव्ह मार्केट सेशनला. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.